अकोले तालुका फोटोग्राफर संघटनेच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। या कार्यशाळेचे उद्घाटन आमदार डॉ. किरण लामटे यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच राज्यस्तरीय तज्ज्ञ सचिन बोर हे तालुक्यातील फोटोग्राफर सदस्यांना मार्गदर्शन करणार आहेत। स्वराज्य माझ्यासाठी आबासाहेब मंडलिक, न्यूज ब्युरो अकोले। डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांचं मनापासून स्वागत करतो मी। अकोले तालुका फोटोग्राफर व्हिडिओग्राफर असोसिएशनचं मनापासून अभिनंदन करतो आणि नवनियुक्त जे आता काही सगळे पदाधिकारी आहेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की कुठली असोसिएशन असू दे, प्रत्येकाचा उद्देश हा आपल्या कार्यातून कशी चांगली गोष्ट घडेल किंवा आपल्या इंडस्ट्रीची कशी प्रगती होईल यासाठी आपण कार्यरत असतो। आणि मी मूळ संगमनेरचा, मी माझ्या व्हिडिओमध्ये पण बोललो की मी मूळ संगमनेरचा, परंतु माझं मूळ गाव माळेगाव पठार आहे जे अकोले मतदार संघात येतात। त्याच्यामुळे मी संगमनेर अकोल्याचाच सुपुत्र आहे, फक्त मी आता वास्तव्य पुण्यामध्ये आहे। माझे आई वडील भाऊ सगळ्या फॅमिली संगमनेरमध्येच आहे आणि ज्यावेळी अकोले तालुक्याचं वर्कशॉप म्हटल्यानंतर माझ्या घरामध्ये हा कार्यक्रम असल्याने मला सर्वात जास्त आनंद झाला। कारण भारतामध्ये बऱ्याच राज्यांमध्ये मी वर्कशॉप दिले आणि तिथून जो काही आनंद घेता आला तो आपल्या गावात येऊन ती गोष्ट करायला मिळणं यापेक्षा मला असं वाटतं दुसरा कुठलाच आनंद नसतो। अकोले फोटोग्राफर असोसिएशनची 2 दिवसाची कार्यशाळा संपन्न होते आणि विशेष म्हणजे या कार्यशाळेसाठी नुसते अकोल्यातूनच नाही तर संगमनेर, सिन्नर, आपल्या शेजारच्या तालुक्यातूनही काही आपले सहकारी आलेले आहेत आणि खरा अभिमानाचा आणि आनंदाचा योग म्हणजे ज्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरही सेमिनार घेतले आणि एक नावाजलेलं या क्षेत्रातील नाव सचिनजी भोर, विशेष म्हणजे ते संगमनेरातील आहेत माळेगाव पठारचे आणि माझ्या कार्यक्षेत्रातील ते गाव आहे, ते आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, काही डेमोच्या रूपानं आपल्या समोर येणार आहेत। खर तर आपल्या अकोले तालुक्यात मनापासून त्यांचं स्वागत आहे, त्यांच्यासाठी टाळ्या वाजू। आपल्या अकोले फोटोग्राफर असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष दीपकजी नवले, त्याचबरोबर सिंगरहून आलेले फोटोग्राफर असोसिएशनचे योगेशजी भुगे, रामहरी वारंगुशे, त्याचबरोबर आपण याच्या आधी जेव्हा तुमचा फोटोग्राफी डे होता, फोटोग्राफर दिवस होता, त्या दिवशी आपण एकमेकांशी संवाद साधला आणि मग फोटोग्राफीची उत्क्रांती। आज मला तिथून आठवतंय की खेड्यामध्ये फोटोग्राफर्स यायचे, मग ते असं डोकं घालायचं त्या याच्यात आणि फोटो काढायचे, नंतर तिथंच तो फोटो सुंदर पहा, जुने जर फोटो पाहिले तर म्हणजे तो जीवनाचे अविस्मरणीय क्षण त्यांनी त्या काळात टिकले। म्हणजे आता तो 76-77 काळ, 78 काळ तिथून आतापर्यंत आपण विचार करतो, पण कालानुरूप सगळंच बदलत। आपली वेशभूषा बदलली, आपलं राहणीमान बदललं, प्रत्येकाचा फोटो प्रत्येकाला पाहावासा वाटतो आणि स्वतःचा फोटो स्वतः पाहण्याचं भाग्य प्रत्येकाला मिळतं। कारण असं कुणी बघितलं की एखाद्याला आरशासमोर जायला आवडत नाही किंवा एखाद्याला फोटो आपला स्वतःचा पाहायला आवडत नाही आणि त्यातल्या त्यात निसर्गाबरोबरचे फोटो किंवा तुम्ही निसर्गाची एक कलाकृती अशी टिपता
की त्याच्यासाठी काही तास मोजावे लागतात. मगाशी आमच्या नितीनजी बस्से मित्राचं नाव त्यांनी घेतलं, डॉक्टर नितीन बस्से. ते डॉक्टर आहेत पण एक उत्कृष्ट फोटोग्राफ. म्हणजे त्यांनी जर त्यांच्या पोस्ट तुम्ही पाहिल्या तर हा रुग्णारी माणूस कितीतरी तास समजा तो एखादा क्षण घ्यायचा फुलपाखरांचा किंवा त्या व्याघ्र अरण्यात कितीतरी वेळा गेला. पण त्याच्यात तुम्ही हुशार आहेत. आता आमच्या घरी साडवर घेतल्याशिवाय जात नाही. आता काही जणांनी तो व्यवसाय सोडून गेले होते. ते डायरेक्ट मुलाच्या बाहेरच्याच आल्बम आणून घेतले. तुम्ही आनंद घ्या आणि नक्की तुम्ही सगळे नावाजलेले फोटोग्राफर्स आहात. तुम्हाला ही सगळी मंडळी मार्गदर्शन तर करणार आहे कार्यशाळा, पण शेवटी तो तुमच्या कलेचा भाग आहे. तुम्ही कुठले अँगल वापरायचे आणि कसे फोटो घ्यायचे, काय पोज द्यायची, हे शेवटी तो तुमचा प्रश्न आहे. कारण शेवटी टेक्नॉलॉजी तुम्हाला टेक्नॉलॉजी पुरवते. आज आमच्या क्षेत्रापेक्षा माझ्या पहिल्या क्षेत्रात डॉक्टर म्हणून सगळ्याकडे सगळी साधन सामान वगैरे उपस्थित आहे. पण शेवटी ट्रीटमेंट कशी द्यायची ते डॉक्टरच्या नॉलेजवर, त्याच्या मेंदूतून काय येतं त्याच्यावर. तसं तुमच्या मेंदूतून काय येतं, तुम्ही जर बऱ्याच वेळा ग्राहक काय नाराज असतं, आमची अपेक्षा असते की जसं किरण लांबलेलं त्याचं कोणीतरी घरातलं लग्नाला पाठवू नये, त्याचं स्वतः येईल, तशी आमची अपेक्षा असते तर फोटोग्राफर स्वतः तो आहे तो यावं. आपण काय करतो, काम चालूपणा करतो आपण. शेवटी लग्न सगळ्यात कुठं कुठं तुम्ही जाणार, पण तेही तुमचे टेक्निकली माणसं फिट पाहिजे. कारण टेक्निकली माणसं फिट नसतील, त्यांनी जर व्यवस्थित फोटोग्राफी केली नाही. मी समजा एखाद्याचा अल्बम पाहिला तो खूप सुंदर आहे, माझा नसला तर मग मी म्हणतो आहे थांब याला आता दिलात मग. तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीनं या ठिकाणी आज प्रसिद्ध मेंटॉर सचिन भोर यांचं वर्कशॉप आयोजित केलेलं आहे. या वर्कशॉपमधून नवीन फोटोग्राफर तयार होतील, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल आणि फोटोग्राफी क्षेत्रामध्ये नव पाऊल घेऊन ते उतरतील असा ठाम विश्वास मला वाटतो. या ठिकाणी आलेल्या सर्व फोटोग्राफर बंधूंचे, व्यवसाय बंधूंचे मी संघटनेच्या वतीनं आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी ह्या वर्कशॉपमधून नवीन नवीन गोष्टी शिकाव्यात आणि त्याचा ठसा आपल्या फोटोग्राफी क्षेत्रामध्ये उतरावा अशी मला अपेक्षा. नमस्कार. अकोले तालुका फोटोग्राफर असोसिएशनने आज एक कार्यक्रम ठेवलेला आहे, फोटोग्राफी वर्कशॉप. तर या वर्कशॉपसाठी अकोले तालुक्यातील सर्व जुने नवीन फोटोग्राफर येणार आहे. नवीन जी टेक्नॉलॉजी आलेली आहे, नवीन कॅमेरे जे आलेले आहे, ते कसे चालवायचे, कशा पोजेस घ्यायच्या, कशी लायटिंग वापरायची, ह्या सगळ्या गोष्टीचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे. तर ह्या कार्यक्रमासाठी अकोले तालुक्याचे आमदार श्री लांबते साहेब येणार आहे. तरी आपण सर्वांनी पुढे बोल ना काय. अकोला तालुका फोटोग्राफर असोसिएशन, अकोला तालुका फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर असोसिएशन 2009 पासून कार्यरत आहे. आमच्या संघटनेचे बरेच सभासद आज तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत. फोटोग्राफरांच्या ज्ञानामध्ये भर व्हावी, नवनवीन तंत्रज्ञान त्यांना अवगत व्हावं या दृष्टीने अकोला तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने पुण्यातील सुप्रसिद्ध फोटोग्राफर ज्यांचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर आहे असे सचिनजी भोर सर यांचं दोन दिवसाची कार्यशाळा संघटनेच्या वतीने आयोजित केलेली आहे. या दोन दिवसामध्ये फोटोग्राफीमध्ये आलेले नवनवीन ट्रेंड त्याच्या या दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये फोटोग्राफीमध्ये जे नवीन ट्रेंड आज आलेले आहेत त्या सर्व गोष्टी, ते ज्ञान आपल्या ग्रामीण भागातील फोटोग्राफरांना अवगत व्हावं या दृष्टीने आम्ही ह्या वर्कशॉपचं आयोजन केलेलं आहे. आज मोठ्या संख्येने सिन्नर, संगमनेर, अकोला, नारायणगाव इथून फोटोग्राफर सहभागी झालेले आहे. निश्चित ह्या दोन दिवसीय कार्यशाळेतून अकोले तालुक्यातील फोटोग्राफर पण योग्य पद्धतीने अपडेट होईल
अशी आम्हाला अपेक्षा आहे।